नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत पितांबरीशिवाय तांब्याची भांडी कशी घासायची. ती पण अगदी चकचकीत आणि आपल्या घरीच असणाऱ्या साहित्यापासून. मी बाऊलमध्ये 2 चमचे चण्याचं पीठ, 1 चमचा मीठ, 2 चमचे दही आणि 1/2 लिंबाचा रस घेतला आहे. याची चांगली पेस्ट तयार करून घ्यायची. हे सर्व साहित्य आपल्या किचनमध्येच असतं आणि ही पेस्ट लावल्यानंतर अगदी 5 मिनिटात आपली तांब्याची भांडी चकचकीत होतात. ही घट्टसर अशी पेस्ट तयार झालेली आहे. ही मी तांब्याला लावून घेते. तांब्याला लावल्यानंतर 2 ते 3 मिनटं तसंच ठेवून द्यायचं. आतून बाहेरून दोन्ही बाजूनी ही पेस्ट लावून घ्यायची. मी हे तांब्याचं तांबणसुद्धा घासून घेते. तुम्ही बघू शकता किती काळपट झालेलं आहे. आतून बाहेरून दोन्ही बाजूने ही पेस्ट अगदी व्यवस्थित लावून घ्यायची. दोन ते तीन मिनिटं ठेवल्यानंतर परत एकदा व्यवस्थित चोळून घ्यायची. त्यानंतर डिशवॉशने घासून घ्यायची म्हणजे भांड्यावरती डाग वगैरे पडत नाहीत आणि ही या पेस्टने घासलेली भांडी लवकर काळपट पण पडत नाहीत. आपण पितांबरीने घासली तर ती भांडी लवकर काळीही पडतात, पण आपण या घरगुती पेस्टनी जर भांडी घासली तर ती लवकर खराब होत नाहीत. घासल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची. तुम्ही बघू शकता अगदी ही भांडी चकचकीत झालेली आहेत. ते पण आपल्या किचनमध्ये असणाऱ्या वस्तूंपासूनच आणि जास्त मेहनतीची सुद्धा गरज नाही. फक्त ही पेस्ट लावून 2 ते 3 मिनिटं तशीच ठेवून द्यायची. अशा प्रकारे आपण कोणतीही तांब्याची भांडी ह्या पेस्टने घासू शकतो. तुम्ही बघू शकता अगदी चकचकीत अशी ही भांडी झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.